संगमनेर तालुक्यातील मालपाणी लॉन्स येथे साथी भास्करराव दुर्वे यांचा जन्मशताब्दी कार्यक्रम आणि जागतिक हास्य दिनानिमित्त साहित्य आणि राजकारण या विषयावर परिसंवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे हे उपस्थित होते. पत्रकार आणि माध्यमतज्ञ जयदेव डोळे, प्रा वंदना महाजन, सदा डुंबरे, राजाभाऊ औसक, सुजल दुर्वे, सीताराम राऊत, राजा कांदळकर, सुधीर लंके, सुखदेव इळे, डॉक्टर अमित शिंदे, बाळासाहेब पिंगळे, सुदर्शन शिंदे, मंगेश सातपुते, रजत औसक, वाल्विक दिघे आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी वृक्ष हे महत्त्वाचे असून त्यांचे संवर्धन केले पाहिजे असे सांगत सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी संगमनेरकरांशी संवाद साधलाय. निसर्गातील झाडच फक्त महत्त्वाचे राहिलेले आहेत असं मला वाटतं की ॲक्टर, डिरेक्टर, रायटर, पोयम, मातने, विचारवंत वगैरे असे एका झाडांना अक्षरशः वर्ष जगणाऱ्या झाडांनी असे खूप बघितले आले गेले. पण ते जितकं माणसासाठी करतात तेवढं आपण एंटरटेनमेंटची दुनिया आहे असं सतत वाटते. इतके करोडो रुपये क्रिकेटवरती, इतके करोडो रुपये सिनेमावरती, इतके करोडो रुपये आपण याच्यावरती घालवत असतो, गाणी म्हणण्यासाठी घालवत असतो आणि प्रत्यक्ष जगण्यासाठी जी झाडं उपयोग असतात त्यांच्यासाठी काही करत नसतो. तर असा वैयक्तिक माझी विचारधारणा झालेली आहे. त्यामुळं मी काय बोललो असं तुम्हाला असं वाटतं, मी काय सांगावं, तुम्हाला काय सांगावं असं मला प्रश्न पडतो. आणि मी तर खूप तासभर सहज बोलू शकतो गेलो आणि अतिशय गेली 25 वर्ष मी बघतोय इतकं समृद्ध, इतकं साहित्यामधला महत्त्वाचा माणूस आणि दुर्मिळ लिखाण ह्या सगळ्याचा इथं सत्कार होतो आहे आणि त्यात आपल्याला उपस्थित राहायला मला वैयक्तिक आवडत होतं. म्हणून मला ती डेटचं कन्फ्युजन झालं होतं, म्हटलं कधी कसं काय आणि इकडे मला यायचं होतं. तर इथं उपस्थित राहणं आणि त्यांच्या आनंदात आपण असावं असं वाटत होतं म्हणून मी आलो आणि मला त्याचा खूप आनंद आहे. हा एक आनंद सोहळा आहे. जागतिक लाफ्टर डे आहे, हास्य दिवस आहे आज आणि त्या दिवशी त्यांचा सत्कार होतो ही त्यातली एक फार चांगली बाजू. प्रतिनिधी दत्तात्रय घोलप, OS News, संगमनेर.